नमस्कार गावाकडच्या भन्नाट रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्रीनिमित्त उपवासाची झटपट होणारी कुरकुरीत भजी ही भजी खूपच स्वादिष्ट व चवदार लागते दिसायलाही खूप सुंदर दिसते चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहूया बटाट्याची भजी करण्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत याचे साल काढून याला किसनीने किसून घ्यायचे आहे बटाटे किसून घेतले आहेत आता आपण याला पाण्याने धुवून घेऊया बटाट्याचा किस हाताने हलवून स्वच्छ धुवून पिळून घ्यायचा आहे पिळून घेतलेला बटाट्याचा किस दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेऊया व यानंतर उरलेला केस असाच आपण पिळून घेऊया अशाच पद्धतीने आपण बटाट्याचा केस अजून एकदा धुवून घेणार आहोत यावेळेस वेळेस हाताने बटाट्याचा केस चोळून एकदम घट्ट पिळून घ्यायचा आहे यामध्ये आता पाणी राहता कामा नये धुवून घेतलेल्या बटाट्याच्या केसामध्ये आता मी साबुदाना व भगरीचे चार चमचे मिक्सरवरती बारीक केलेले पीठ टाकून घेणार आहे हे, हे पीठ तयार करताना मी अर्धी वाटी साबुदाना व वा एक वाटी भगर असे प्रमाण घेतले होते हे आपल्याला एकदम बारीक करून घेतलेले पीठ वापरायचे आहे यानंतर आता मी यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकून घेणार आहे यानंतर दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचे कूट व चवीनुसार मीठ हे आता आपण चांगले एक एकजीव करून घेऊया प्रथम हे मिश्रण कोरडे कोरडे वाटते पण जसे जसे चुरले जाईल तसे तसे मिश्रण एकजीव होण्यास मदत होते याला आपल्याला चांगले असे चोळून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा एक थेंब ही वापर करायचा नाही बटाट्याच्या अंगच्या पाण्यातच हे मिश्रण तयार होते ही बटाट्याची भाजी खूपच कमी साहित्यात व कमी वेळेत पटकन तयार होते व चवीलाही तेवढी स्वादिष्ट व चवदार लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा थोडा वेळ मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर आता आपण पाहून घेऊया आपले मिश्रण भजीसाठी तयार झाले आहे का ते तुम्ही आता पाहू शकता मी हातात पीठ घेतल्यानंतर भजी सोडण्यासाठी परफेक्ट तयार झाले आहे आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवून घेऊया व या पिठाची भजी तयार करून घेऊया गॅसवरती मी कढईमध्ये भजी तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे आपले तेल गरम झाले आहे गरम तेलामध्ये आपण मध्यम आकाराची तयार मिश्रणाची भजी सोडून घेऊयात भजी सोडताना पिठाला एकदम दाबायचे नाही अलगतपणे भजी सोडून घ्यायची आहे तेलामध्ये मावेल एवढी आपण भजी सोडून घेऊयात गॅस आचेवरती ठेवायचं आहे चमच्याला भजी कडक लागली की आपण याची बाजू पलटून घेऊया म्हणजे आपल्या भजीला सुरेख रंग येईल याला एक सारखे आहे तुम्हाला उपवासाला जिरे कोथिंबीर आवडत असल्यास तुम्ही भजीचे मिश्रण तयार करताना यामध्ये वापरू शकता तुम्ही पाहू शकता आपल्या भजीला खूपच छान रंग आलेला आहे तर आता मी याला झाऱ्याच्या सहाय्याने काढून घेते अशाच पद्धतीने मी उरलेल्या मिश्रणाची ही भजी तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने झटपट बनणारी स्वादिष्ट कुरकुरीत खमंग उपवासाची बटाटा भजी नक्की ट्राय करा पुढची रेसिपी पाहण्यासाठी गावाकडच्या भन्नाट रेसिपी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा